बिनधास्तानी आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून जालना जिल्ह्यात जेवढे रावसाहेब दानवे फेमस आहेत तेवढेच बबनराव लोणीकरही फेमस आहेत. पण दोघांमध्ये फरक एवढाच आहे तो म्हणजे जेवढे लोणीकर वादग्रस्त ठरतात तेवढे दानवे हे फार क्वचित वादात सापडतात. दोन बायकांचा वाद, पदवीचा वाद, तहसीलदार यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द, आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणं असे अनेक वाद हे लोणीकरांच्या मागे चिकटले आहेत. त्याचवेळी लोणीकर हे जेवढे वादग्रस्त आहेत त्याहून जास्त ते अभ्यासू आहेत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य अफाटे, अधिकाऱ्यांवर वचक असून काम कसं करून घ्यावं याची त्यांच्याकडे हातोटी आहे आणि हे आपल्याला मान्य करावंच लागतं. याच कौशल्याच्या जोरावर लोणीकरांनी परतूर मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केले. 2009 अपवाद वगळता 1999, 2004, 14 आणि 19 असे ते 4 वेळेस विधानसभेत निवडून गेलेत. मात्र मराठा आरक्षण आंदोलन आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातील राजकारणाने कूस बदलली आहे. त्यामुळे आता 2024 निवडणुकीत काय होणार? लोणीकर हे पुन्हा भाजपचं कमळ फुलवणार का की लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडी बाजी मारणार आणि काय घडतंय परतूर विधानसभा मतदारसंघात याचाच लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा ही दोन्ही तालुके आणि जालना तालुक्यातील काही गावं यांचा मिळून परतूर हा मतदारसंघ तयार झालाय. तसा हा मतदारसंघ पूर्वी शेतकरी कामगार पक्षाकडे होता. 1980 पर्यंत शेकाप विरुद्ध काँग्रेस हीच इथली प्रमुख लढत होती. 1952 पहिल्या निवडणुकीत शेकापकडून अंकुशराव व्यंकटराव घारे हे निवडून आले होते. 1957 आणि 62 निवडणुकीत काँग्रेसचे भगवानराव दौलतराव हे विजयी झाले होते. तर 1967 निवडणुकीत शेकापच्या जी लिपाणे यांचा पराभव करत काँग्रेसचे रामराव यादव हे निवडून आले. 1972 निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे हरिभाऊ खाडविलकर हे इथून निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या रामराव यादव यांचा तेव्हा पराभव केला होता. 1978 पासून शेकापची ताकद इथं क्षीण होत गेली तर जनता पक्ष आणि कालांतराने भारतीय जनता पक्ष हा इथला प्रमुख विरोधी पक्ष बनला. 1978 निवडणुकीत रामप्रसाद विठ्ठलराव बारकुले यांनी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला. 1980 मध्ये शेकापचे गंगाधर वायाळ यांचा पराभव करत रामप्रसाद बारकुले यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि ते सार्वजनिक बांधकाम मंत्रीही झाले. 1985 मध्ये मात्र बोराडेंना पराभवाचा धक्का बसला. तेव्हा समाजवादी काँग्रेसच्या वैजनाथराव आखात यांनी बोराडेंचा पराभव केला होता. 1990 मध्ये काँग्रेसचे वैजनाथराव आखात विरुद्ध भाजपच्या दिगंबर यादव यांच्यात लढत झाली आणि इथं दिगंबर यादवांचा पराभव झाला. 1995 मध्ये वैजनाथराव आखात यांचं काँग्रेसनं तिकीट कापलं आणि ते अब्दुल कादिर देशमुख यांना दिलं. त्यामुळे आखातांनी तेव्हा बंडखोरी केली. त्यावेळी भाजपने बबनराव लोणीकरांना मैदानात उतरवलं पण जनसंपर्काच्या जोरावर वैजनाथराव आखात हेच निवडून आले. 1999 मध्ये या मतदारसंघात बबनराव लोणीकर यांच्या रूपानं पहिल्यांदा कमळ फुललं. लोणीकर यांचं राजकारण हे पंचायत समितीपासून सुरू झाले. ते पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती राहिलेत. त्यानंतर जिल्हा परिषदेवर ते निवडून गेले होते. 1999 निवडणूक ही लोणीकरांसाठी लाभदायी ठरली. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली आणि वैजनाथराव आखात हे राष्ट्रवादीत गेले. तिथं त्यांना तिकीट मिळालं. तर काँग्रेसकडून अब्दुल कादिर देशमुख हे उमेदवार होते. या झालेल्या तिरंगी लढतीत लोणीकरांनी बाजी मारली आणि ते आमदार झाले. 2004 मध्ये बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसच्या गोपाळराव बोराडे यांचा पराभव केला. 2009 मध्ये मात्र चौरंगी लढतीत लोणीकरांना पराभवाचा झटका बसला. अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांनी लोणीकरांचा तेव्हा पराभव केला. त्यावेळी अपक्ष जेथलिया यांना 42,702 मतं मिळाली होती तर लोणीकरांना 31,200 मतं मिळाली होती. तेव्हाच काँग्रेसच्या अनवर कादिर देशमुख यांना 30,161 मतं मिळाली होती तर बाबासाहेब आखात यांनी अपक्ष रिंगणात राहून 22,355 मतं मिळवली होती. त्याचवेळी बाबासाहेब आखात यांनी अपक्ष रिंगणात राहून 22,355 मतं मिळवली होती. 2014 लोणीकरांनी या मतदारसंघात पुन्हा कमळ फुलवलं. त्यांनी काँग्रेसच्या सुरेशकुमार जेथलिया यांचा 4,000 मतांनी पराभव केला. या झालेल्या निवडणुकीत लोणीकरांना 46,937 मतं मिळाली होती तर जेथलिया यांना 42,577 मतं मिळाली होती आणि मनसेच्या बाबासाहेब आखात यांना 37,335 मतं मिळाली होती. त्यानंतर लोणीकर हे फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री झाले होते. 2019 तर बबनराव लोणीकर आणि काँग्रेसचे जेथलिया यांच्यात सरळ लढत झाली. त्यात लोणीकरांनी 1,06,321 मतं घेत जेथलियांचा तब्बल 26,000 मतांनी पराभव केला.
परतूर हा मतदारसंघ जरी जालना जिल्ह्यातील असला तरीही लोकसभा निवडणुकीसाठी हा परभणी मतदारसंघाला जोडलेला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे बंडू जाधव यांना परतूरमधून 25,000 लीड मिळाले. लोणीकर हे 2 टर्म आमदार असले तरी या निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना मताधिक्य देऊ शकले नाहीत. मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि मंत्री छगन भुजबळ यांचं ओबीसी आरक्षणाचं आंदोलन यामुळे वातावरण ढवळून निघालं होतं. त्यामुळेच मतांची थेट जातीआधारित विभागणी झाल्याचं बघायला मिळालं. त्यातूनच मराठा समाजाची मतं ही आपल्याला मिळाली, पण ओबीसी समाजाने मला मतदानच केलं नाही, एवढं धाडसी विधान बंडू जाधव यांनी केलं होतं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर कितपत महत्वाचा ठरणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे. सध्या ज्याचा आमदार त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार महायुतीत ही जागा भाजपच लढवेल इतकं तर स्पष्ट आहे. आणि बबनराव लोणीकर हेच भाजपकडून प्रबळ दावेदार असणार आहेत. शिवाय त्यांचा मुलगा आणि भाजपचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्याही नावाची इथून चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला लोणीकर यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या जागेवर रस्सीखेच होणार आहे. काँग्रेसकडून माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया हे प्रबळ दावेदार आहेत, पण काँग्रेसकडूनच गोपाळराव बोराडे, कादीर बापू देशमुख, अनवर बापू देशमुख हे सुद्धा इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यांनी मतदारसंघात जनसंवाद मेळावे सुद्धा सुरू केले आहेत. त्यांचे वडील बाबासाहेब आकात यांनी 2 वेळेस विधानसभा लढवली होती, मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यांच्या निधनानंतर कपिल आकात हे आता राजकारणात सक्रिय असून परतूर बाजार समिती त्यांच्या ताब्यात आहे. शिवाय ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख एजे बोराडे हे सुद्धा इच्छुक आहेत. ते मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. लोकसभा निवडणुकीत संजय जाधवांना मताधिक्य मिळवून देण्यात बोराडेंचा मोठा हात होता. सध्याच्या समीकरणांनुसार महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार देण्यावर भर असल्याचं समजते. त्यामुळे जेथलिया यांची उमेदवारी अडचणीत येऊ शकते. त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार कोण असेल याचं उत्तर यथावकाश मिळेलच, पण या मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी होते हे निश्चित आहे. त्यामुळेच आता या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होईल इतकं तर निश्चित आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.